सन्मान्य सदस्य शेखे जी। अध्यक्ष महोदय, आता सन्मान्य सदस्य गुडगेताईंनी ज्या ठेकेदाराचा उल्लेख केला घुले म्हणून कॉन्ट्रॅक्टर, त्यानंच माझ्या तळेगाव दाभाडे नगरपालिकेचं सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि गेले 4 वर्षापासून तो कॉन्ट्रॅक्टर काम डिले करतोय। कामामध्ये क्वालिटी किंवा वेळेवरती कुठलेही काम अद्याप सुरू नाहीये, तर अशा ठेकेदारांच्या वारंवार तक्रारी येऊन सुद्धा ब्लॅकलिस्ट करून सुद्धा त्यांना परत ठेका मिळतो ह्याच्या बाबतीत आपण मंत्री महोदयांनी व्यवस्थितपणे आम्हाला माहिती द्यावी। दुसरा विषय, जल जीवन मिशन किंवा MGBच्या माध्यमातून काही योजना मंजूर झाल्या, त्यामध्ये माझ्या इथली पाटण प्रादेशिक योजना, जवळपास 12-13 गावांची योजना आणि कामशेट खडकाळा या 2 योजना मंजूर झाल्या, 12-8 कोटी, 12 कोटी, 15 कोटीच्या योजना। परंतु या योजना करत असताना अध्यक्ष महोदय 50-50 कोटी रुपयाचं क्लब करून एकत्रित कुणाला फक्त ठराविक ठेकेदारांनाच काम गेलं पाहिजे या उद्देशानं हे सगळे कॉन्ट्रॅक्ट किंवा हे ठेके एकत्र केलेत का? वेगळे वेगळे जर असते 8-8, 12-12 कोटी रुपयाची कामं, तर ज्या ठेकेदाराची ऐपत आहे किंवा ज्याचं लायसन आहे त्याला ते काम मिळालं असतं। 3-4 वेळा रिकॉल होऊन सुद्धा अजून ठेकेदार मिळत नाहीये। तर अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना एवढंच विचारणं आहे की आपण जे क्लब केलेले 50-50 कोटी रुपयाची काम आहेत, हे आपण पुन्हा एकदा आहे त्या पद्धतीने करणार का? दाबोण हा विषय होता डहाणू तालुक्यातला, पण त्याच्या स्कोपच्या बाहेर आदरणीय आमदार महोदयांनी या ठिकाणी प्रश्न विचारलाय। माझी विनंती आहे की सभागृहाची वेळ संपल्यानंतर आपण जर दालनात आलात तर आपण आजच्या आज तुमचा प्रश्न सोडूया।